हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत किंगडम ॲनिमल या 11th बायोलॉजी मधील हा 4th चॅप्टर आहे. बघा, आपले पहिले 3 टॉपिक कंप्लीट झाले आहेत. त्यांनी त्याचा अभ्यास करण्यात त्यांनी आय बटन वरती क्लिक करा. त्या टॉपिकचे पहिले व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही पहिल्या टॉपिक पहिल्या पॉईंटचा अभ्यास करा. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपले टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुकवरती आपल्याला फॉलो करा. डायरेक्ट तुम्ही मला तिथून तुमच्या काही शंका विचारू शकता. बघूया आपण आता किंगडम ॲनिमलिया. ठीक आहे, किंगडम ॲनिमलियामध्ये आपण सुरुवातीला पाहिले की दोन सब किंगडम असतात, सब किंगडम नॉन कॉर्डेट, सब किंगडम कॉर्डेट. त्यामध्ये आपण नॉन कॉर्डेटचा अभ्यास करत आहोत. आतापर्यंत आपण ह्या फायलमचा आपण अभ्यास केला आहे. या लेक्चरमध्ये आपण इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा ह्या दोन फायलमचा अभ्यास करणार आहोत. बघूया आपण आता पहिला फायलम दिला आपल्याला तो इकायनोडर्मेटा. इकायनोडर्मेटा म्हणजे काय किंवा त्याचं मिनिंग काय? तर इकायनोडर्मेटा मीन्स इकायनोस मीन स्पाइन्स अँड डर्मा मीन्स स्किन, दॅट इज स्पाइन प्रेझेंट ऑन स्किन. ओके, लक्षात आलं. द ऑर्गॅनिझम विच हॅव स्पाइन्स ऑन देअर स्किन आर कॉल्ड ॲज इकॅनोडर्मेटा. हे ह्या फायलममधील जे काय ऑर्गॅनिझम, जे काय ॲनिमल्स दिलेत आपल्याला, त्यांच्या बॉडीवरती काय असणार आहेत, अशा प्रकारचे स्पाइन्स असणार आहेत. त्या सगळ्या फायलमला किंवा त्या ग्रुपला काय म्हणतात आपण इकायनोडर्मेटा. एक्झाम्पल बघा कोण आहे तिथं आपल्याकडे, ॲस्टॅरिस म्हणजेच सी स्टार, स्टार फिश म्हणतो आपण त्याला, तो स्टार फिश आहे. त्याचबरोबर ककुमेरिया म्हणजेच कोण, सी ककुंबर, सी ककुंबर आहे, सी अर्चिन आहेत. अशा प्रकारचे 3 ते 4 तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत. हे काय आहेत, तर इकायनोडर्मेटा. ओके, लक्षात आलं. इकायनोडर्मेटा मीन्स स्पाइन्स ऑन देअर डर्म ऑर स्किन. ओके, दीज आर, बघा यांचा ह्यांच्यामध्ये कॅरेक्टर किंवा ह्यांच्या प्रॉपर्टी काय काय ते आपण बघू. दीज आर एक्सक्लुसिव्हली मराईन. बघा हे कसे एक्सक्लुसिव्हली म्हणजे काय, मोस्ट प्रॉपर किंवा ते मराईन मध्ये आहेत, म्हणजेच काय समुद्रामध्ये आढळणार आहेत. त्याचबरोबर सॉलिनेटरी आहेत. ओके, त्याचबरोबर सेडिएंटरी आहेत ऑर फ्री लिव्हिंग आहेत ऑर क्रिओग्रॉसिस हे त्यांची प्रॉपर्टी आहेत. बघा सॉलिनेटरी म्हणजे काय, एकटेकटे राहणारे. सेडिएंटरी म्हणजे काय, एका जागी स्थिर असणारे किंवा किंवा काय फ्री लिव्हिंग म्हणजे ते फ्रीली स्विम करणारे, अशा प्रकारचे फ्री लिव्हिंग आहेत. त्याचबरोबर क्रिओग्रॉसिस म्हणजेच काय, तर ते ग्रुपने राहणार आहेत. ओके, ग्रुप म्हणतो आपण त्याला, ग्रुप करून राहणार आहेत. पेंथिक आहेत, समुद्र उथळ पाण्यामध्ये ते राहणार आहे. अशा प्रकारचे ते ह्या ग्रुपमध्ये जे काय असणारे ॲनिमल आहेत ते कॅरेक्टर शो करत असेल. नेक्स्ट बघा, इकायनोडर्मेटा ॲनिमलचे किंवा ह्यामधील फायलममधील जे काय प्राणी आहेत किंवा जे काय ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे असतील बघू आपण. बघा त्यांच्या बॉडीची सिमेट्री बघा पहिल्यांदा दिली आपल्याला. दीज आर द रेडियल सिमेट्री ॲनिमल्स विथ द पेंटामेरस सिमेट्री. पेंटामेरस सिमेट्री म्हणजे काय, आता रेडियल सिमेट्री आपल्याला माहित आहे काय आहे, तर त्यांच्यामध्ये बघा स्टारफिश एक एक्झाम्पल आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सिमेट्री म्हणजे काय, दोन समान भाग कसे होते ते आपल्याला तिथं पाहायचं आहे. ओके, आता ह्यामध्ये जो काय आपल्याकडे स्टारफिश आहे त्यांच्यामध्ये आपण किती ऍक्सेस घेऊ शकतो, इमेजिनरी 5 प्रकारे आपण असे ऍक्सेस घेऊ शकतो. बघा हा एक ऍक्सेस, हा 2, नंतर हा 3 आणि 4 5, अशा प्रकारचे 5 आपण त्यांच्यामध्ये ऍक्सेस घेऊ शकतो की जे काय करणार आहे त्यांच्यामध्ये सिमेट्री शो करणार आहे. म्हणजे कोणती सिमेट्री दिसते, त्यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री विथ पेंटामेरस सिमेट्री. पेंटामेरस म्हणजे काय की त्याच्यामध्ये 5 इमॅजिनरी ऍक्सेस भेटणार आहेत आणि त्यांच्यापासून आपण 5 सम भाग असे करू शकतो. असे झालं स्टारफिशसाठी. किंवा काही कसे चांगले आपल्याला बायलॅटरल म्हणजे जे काय कुमेरिया सारखे सी ककुंबर सारखे ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात, बायलॅटरल सिमेट्री तिथं शो करतात. बघा आता बॉडी त्यांची शेप कसं सांगितलं आपल्याला, स्फेरिकल आहे, इलॉंगेटेड आहे ऑर स्टार शेप. स्फेरिकल त्यांचा शेप असू शकतोय, काही इलॉंगेटेड आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही आहे ते स्टार शेप्ड त्यांच्यामध्ये आपल्याला हे ॲनिमल दिसतात. बघा आता एंडोस्केलेटन किंवा सॉरी एक्झोस्केलेटन, त्यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन आपल्याला दिसते. ते कसं आहे, एक्सटर्नल म्हणजे त्यांच्या बॉडीच्या वरचा जो काही लेअर आहे ते कशापासून, कॅल्केरियस पासून बनलेला आहे, कॅल्शियम पासून तयार झालेला आहे, त्याला कॅल्केरियस ऑसिकल असं तिथं म्हणलं जाते. त्यानंतर बघा त्यांच्यामध्ये 2 साईड दिसतात, एक आहे ते ओरल साईड, त्याला व्हेंट्रल साइड म्हणू शकतो आपण, आणि दुसरी कोणते ॲबोरल साइड म्हणजे डॉर्सल साइड. अशा 2 साइड त्यांच्या त्यांच्यामध्ये त्या प्रेझेंट असेल. आता त्यांच्यामध्ये जे काय स्पाइन्स आहेत ते स्पाइन्स कुठं आहेत, तर ॲबोरल साइडला म्हणजे त्यांच्या डॉर्सल साइडला, त्यांच्या पाठीवरती जे काय आहेत ते ॲबोरल साइडला त्यांच्यामध्ये ते स्पाइन प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला आपण इकायनोडर्माटा हे असं म्हणतोय. म्हणजे आता ह्यांच्यामध्ये बघा बॉडीमध्ये डिव्हिजन हे केलेले नसते. ओके, त्यांच्यामध्ये म्हणजे दिस इज द लेग, दिस इज हेड, असं त्यांच्यामध्ये बॉडी डिव्हिजन हे आपल्याला इझिली किंवा त्यांच्यामध्ये डिव्हिजन आपल्याला दिसत नसेल. फक्त त्यांच्यामध्ये 2 साईड दिलेत, ओरल आणि ॲबोरल. आणि त्यांच्यामध्ये एक इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी किंवा इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर कोणतं आहे, तर वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम. इट इज द प्रेझेंट विच
वॉटर सेंटर थ्रू आउट द मॅड्री पॉड आहे. त्यांच्या बॉडीमध्ये एक वॉटर वस्कुलर सिस्टीम नावाची एक सिस्टीम आहे, ठीक आहे. हे जे काय स्टारफिश आहे त्यांच्या आतमध्ये बॉडीमध्ये त्यांना वॉटर वस्कुलर सिस्टीम दिसते. बघा, एक अशा प्रकारची एक सिस्टीम असते. पेंटॅमोरस त्यांच्यामध्ये जे काय आर्म्स म्हणतो आपण त्याला, आर्म्स मधून जे काय सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक वॉटर वस्कुलर सिस्टीम असते. त्यामध्ये काय केलं जातं, वॉटरचं सर्क्युलेशन हे त्यांच्या बॉडीमध्ये केलं जातं. बघा, हे सिस्टीम दिसते आपल्याला, एक वॉटर वस्कुलर सिस्टीम म्हणतो आपण त्याला, हे पूर्ण त्यांच्या बॉडीमध्ये कव्हर केलेले असते. बघा, हे त्यांच्या आर्म झाल्या, ठीक आहे. आणि ह्या आर्म मध्ये ही वॉटर वस्कुलर सिस्टीम तिथं प्रेझेंट असते. आपण एक एक्झाम्पल बघतो स्टारफिशचं, ही वॉटर वस्कुलर सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता ही वॉटर वस्कुलर सिस्टीम कशासाठी इम्पॉर्टंट आहे, लोकोमोशनसाठी, फूड कॅप्चरिंगसाठी आणि रेस्पिरेशनसाठी. अशा सिस्टीमसारखं फंक्शनिंग ते ही वॉटर वस्कुलर सिस्टीम तिथं फंक्शन करत असते. आणि इथे एक ओपनिंग त्यांना दिसते, त्याला म्हणलं जाते मॅड्री पॉड. ओके, वॉटर इथून त्यांच्यामध्ये एंटर करणार आहे आणि ह्या 3 ते 4 फंक्शनिंग इथे सिस्टीम त्याच्यामध्ये करत असते. बघा, डायजेस्ट सिस्टीम कशी त्यांच्यामध्ये कम्प्लीट आहे, म्हणजे त्यांची डायजेस्ट सिस्टीम कुठं माउथ पासून स्टार्ट होणार आहे, एनएस पर्यंत एंड होणार आहे. माउथ हे त्यांच्या ओरल साईडला असणार आहे. ओके, ओरल त्याच्या नावावर ओळखायला आपल्याला, ओरल साईड मध्ये त्यांचं ते माउथ हे प्रेझेंट आहे, ठीक आहे. माउथ इज व्हेंट्रली प्रेझेंट ऑन ओरल सर्फेस अँड एनस इज एबोरल सर्फेस. ओके, एबोरल साईडला किंवा डॉर्सल साईडला एनस त्यांच्यामध्ये ते प्रेझेंट आहे, ठीक आहे. बघा, नेक्स्ट कॅरेक्टर बघू आपण आता त्यांच्यामध्ये आहे ते रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन कशामध्ये होणार आहे, तर पेरिस्टोनल गिल्स प्रेझेंट आहेत, काही मध्ये पॅपिले आहेत किंवा रेस्पायरेटरी ट्री आहेत. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन होते. गिल्स ते ॲक्वेटिक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये गिल्स हे रेस्पिरेशनसाठी त्यांच्यामध्ये वापरलं जातं. आता एक इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं काय आहे, त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सिलेटरी सिस्टीम इज अब्सेंट. जे रेस्क्युलेटरी सर्क्युलेटरी सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम ही त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाही, अब्सेंट आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय सर्क्युलेशन किंवा एक्सिलेशन आहे विथ हेल्प ऑफ द वॉटर वस्कुलर सिस्टीम त्यांच्यामध्ये कॅरी होत असणार आहे, ठीक आहे. आता नर्व्हस सिस्टीम बघा कशी त्यांच्यात. नर्व्हस सिस्टीम इज अ सिम्पल विथ अ नर्व्ह रिंग अराउंड द माउथ अँड रेडियल नर्व्ह इन द आर्म्स. म्हणजे त्यांच्या आर्ममध्ये, आता जे आपण मी डायग्राम ड्रॉ केली होती त्यामध्ये जे काय आर्म्समध्ये जे काय नर्व्ह रिंग्स असतात अशा प्रकारे तिथे एक नर्व्ह रिंग दिसणार आहे. ती त्यांच्या माउथच्या रेडियल नर्व्ह तिथं प्रेझेंट असतात अशा प्रकारे त्या आर्ममध्ये. आणि अशा पद्धतीने त्यांची नर्व्ह सिस्टीम तयार झालेली असते. सिम्पल अशी नर्व्ह सिस्टीम म्हणलं जातं विथ द नर्व्ह रिंग. ओके, माउथच्या अराउंड द नर्व्ह सिस्टीम किंवा नर्व्ह रिंग प्रेझेंट आहेत आणि त्या नर्व्ह रिंग मधून अशा नर्व्ह आराय झालेल्या असते त्या इन टू द आर्म. ओके, नेक्स्ट बघा त्यांच्यामध्ये काय, सेक्सेस आर सेपरेट, दॅट इज द मेल अँड फिमेल आर द सेपरेट, समटाईम बायोसेक्सुअल. काही प्रमाणात किंवा काही अॅनिमल्समध्ये मेल आणि फिमेल हे त्यांच्यामध्ये एकाच अॅनिमलमध्ये दिसतात, म्हणजे त्याला म्हणतो आपण बायोसेक्सुअल, ठीक आहे. मोस्टली सेक्सेस आर द सेपरेट, मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम आर फाउंड इन दॅट ऑफ दॅट फायलम. ओके, फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं त्यांच्यामध्ये. आणि डेव्हलपमेंट कसे, इनडायरेक्ट. त्यांच्यामध्ये काय असतात, लार्वा असतात किंवा एक ले केले जातात, म्हणजे त्या ॲडल्ट पासून एक तयार होतात. एक पासून काय तयार होतात, लार्वा तयार होतात, लार्वा पासून पिपा किंवा डायरेक्टली ॲडल्ट. म्हणजे अशा मेटामॉर्फोसिस मार्फत त्यांच्यामध्ये जी काय डेव्हलपमेंट आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट होत असते, त्याला काय म्हणतो आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे ह्या ॲनिमल्समध्ये किंवा इकानाडर्माटा फायलममध्ये डेव्हलपमेंट ही कशी आहे, इनडायरेक्ट ही डेव्हलपमेंट आपल्याला इथं दिसते. आणि त्यांच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी कोणते, पॉवर ऑफ रिजनरेशन. म्हणजे त्यांची एखादी आर्म जर वेन सम आर्म इज ब्रेक ड्यू टू दिस एनी एक्सटर्नल ऍक्सिडेंट किंवा एखाद्या एक्सटर्नल ऍक्सिडेंटमुळे त्यांचे जर एखादा पार्ट जर कट झाला तर तो काय होते, परत एकदा तयार होते. म्हणजे त्याला म्हणतो आपण रिजनरेशन. दे आर ॲबिलिटी टू रिजनरेट देअर बॉडी पार्ट्स. ओके, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये रिजनरेशनची ॲबिलिटी आपल्याला दिसून येत असते. हे झाले, दिस इज द इकायनोडर्मेटा. नेक्स्ट फायलम आहे आपल्याकडे फायलम हेमीकॉर्डेटा. ओके, हेमीकॉर्डेटा. आता हेमीचा अर्थ काय, तर हेमी किंवा त्याला आपण सेमी म्हणू शकतो, सेमी ठीक आहे, हाफ हाफ इथं त्याचा मिनिंग आहे. म्हणजे हेमीकॉर्डेटा, कॉर्डेटा म्हणजे कसं आहे, तर त्यांच्यामध्ये जो काय कॉर्डेटा प्रेझेंट आहे किंवा जो नोटोकॉर्ड आहे तो कसा आहे, हाफ आहे. म्हणजे हेमीकॉर्डेटा असं तिथं म्हणलं गेलं. आता हाफ कॉर्डेटा किंवा पार्शली त्यांच्यामध्ये कॉर्डेट हाफ प्रेझेंट आहे. बघा, सुरुवातीला काय केलं जातं, तर अर्ली दिस फायलम वॉज कन्सिडर्ड ॲज अ सब फायलम ऑफ द कॉर्डेटा. म्हणजे ह्याला आपण काय कन्सिडर केलं होतं, कॉर्डेटामध्ये कन्सिडर केलं होतं, ठीक आहे.
का बरं? तर त्यांच्यामध्ये जे काय डायव्हर्टिक्युलम दिसते, बकल कॅव्हिटीमध्ये असणारे बकल डायव्हर्टिक्युलम, अशा प्रकारे डायव्हर्टिक्युलम तिथं प्रेझेंट आहेत, त्याला नोटोकॉर्ड असं कन्सिडर केलं जात होतं. पण यांच्यामध्ये नोटोकॉर्ड काय अबसेंट आहे, म्हणजे नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर तिथं दिसतंय पण ते नोटोकॉर्ड नसून त्यांचं बकलचे डायव्हर्टिक्युलम आहे. ओके, त्यामुळे ह्यांना सब फायलम मानलं जात होतं, फायलम कॉर्डेटामध्ये. पण इट इज द नॉट कॉर्डेट, इट इज द नॉन कॉर्डेट. ओके, बिकॉज ऑफ देअर इज द बकल डायव्हर्टिक्युलम, इट इज कन्सिडर्ड ॲज द नोटोकॉर्ड. बट नाव इट इज प्लेस इन द सेपरेट फायलम ऑफ द नॉट कॉर्डेटा, म्हणजे ह्याला काय केलं आपण, आता नॉन कॉर्डेटामध्ये एक सेपरेट असा फायलम दिला आहे आणि आपण ह्याला नॉन कॉर्डेटा कन्सिडर करत असतो. ठीक आहे, बघा त्यांच्यामध्ये काय काय, दीज आर द एक्सक्लुसिव्हली मराईन ॲनिमल्स. ओके, दीज आर द एक्सक्लुसिव्हली म्हणजे पूर्णपणे ते मराईन ॲनिमल्स आहेत, म्हणजे समुद्रामध्ये ते राहत असतात, समुद्रामध्ये ते फाउंड होतात. बट दे आर युजली लिव्हिंग इन द बॉटम ऑफ द सी. बरं, समुद्रामध्ये जे काय बीळ करून राहणारे प्राणी आहेत, समुद्राच्या बॉटममध्ये ते बीळ करून बॉरोसमध्ये ते राहत असतात. मोस्टली आर दे आर फ्री लिव्हिंग, बट ॲनिमल्स लाईक रायडो फ्ल्युरी प्लेरा आर द सेडेंटरी, म्हणजे हे कसे आहेत तर फ्री लिव्हिंग आहेत. मोस्टली आर दे आर फ्री लिव्हिंग बट रॅबडो प्ल्युरा इट इज द सेडेंटरी. अशा हा एक त्यांच्यामध्ये ॲनिमल आहे तो कसा आहे, तो सेडेंटरी आहे. सेडेंटरी मीन्स दे आर लिव्हिंग इन वन प्लेस, म्हणजे तो कसा एकाच ठिकाणी राहतो, तो लोकमोशन मुवमेंट हा करत नाही. जसे की ट्री, झाड कसे एकाच ठिकाणी असतात, तशा प्रकारे हे सेडेंटरी आहेत, ते एका ठिकाणी स्थिर असतात, ते लोकमोशन करत आहेत. आणि फ्री लिव्हिंग म्हणजे काय, ते समुद्रामध्ये फ्रीली लिव्ह करत असतात, इकडून तिकडून ते लोकमोशन करतात, मुवमेंट त्यांच्यामध्ये दिसून येत असते. ओके, आता बघा बॉडी कशी त्यांची, ह्या ॲनिमलची बॉडी इज सॉफ्ट आहे, वर्मी फॉर्म आहे, अनसेगमेंटेड अँड डिवायडेड इन टू द थ्री पार्ट, दॅट इज द प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. बघा त्यांची बॉडी कशी सांगितली आपल्याला, सॉफ्ट सांगितली, त्याचबरोबर वर्मी फॉर्म, एलॉंगेटेड असू शकते, अनसेगमेंटेड, त्यांच्या बॉडीवरती अशा प्रकारचे सेगमेंट कुठे दिसत नाहीत आपल्याला. पण तीन पार्टमध्ये आपण त्यांना डिवाइड केलेत, कोणते कोणते आहेत बघा, प्रोबॉसिस दिले इथं, हेड सारखा तो रिजन आहे, त्यानंतर कॉलर हा एक पार्ट आहे तिथं कॉलर, त्यानंतर दिले आपल्याकडे तो आहे तो ट्रंक. ओके, हे आहे ते पूर्ण ट्रंक, अशा तीन पार्टमध्ये आपण त्याला कन्सिडर केले. एक्झाम्पल काय दिले आपल्याला इथं, बॅलॅनोग्लॉसस आणि सॅक्लोग्लॉसस. ओके, दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, बॅलॅनोग्लॉसस हे आहे ते बॅलॅनोग्लॉसस. बॉडी कशी सांगितलं आपल्याला, अनसेगमेंटेड, डिवायडेड इन टू थ्री पार्ट, दॅट इज प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. बघा आता ह्यांच्यामध्ये जे काय बकल कॅव्हिटी असते, ठीक आहे, प्रोबॉसिसच्या मध्ये बकल कॅव्हिटी जी काय दिली, त्यांच्यामध्ये रॉड रॉड लाईक दिसते आपल्याला, ती ह्या रॉड लाईक जी काय बकल कॅव्हिटी दिसणार आहे त्याला काय केलं जाते, डायव्हर्टिक्युलम तिथं प्रेझेंट असतात. ओके, विच आर कन्सिडर ॲज नोटोकॉर्ड, म्हणजे त्याला सुरुवातीला नोटोकॉर्ड म्हणून आपण कन्सिडर केलं होतं. म्हणून पहिल्यांदा जे काय सायंटिस्टनी क्लासिफिकेशन केलं होतं, त्या क्लासिफिकेशनमध्ये ह्या हेमिकॉर्डेटाला कॉर्डेट म्हणून आपण कन्सिडर करत होतो. बट इट इज नॉन कॉर्डेट बिकॉज दिस इज द बकल डायव्हर्टिक्युलम, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये डायव्हर्टिक्युलम इथं दिसत असतं. ठीक आहे, बघा हेमिकॉर्डेटामधलं जे काय डायव सिस्टीम, म्हणजेच त्याला म्हणतो आपण ॲलिमेंट्री कॅनॉल, हे कसे कम्प्लीट आहे, म्हणजे कम्प्लीट ॲनिमेंट्री कॅनॉल म्हणजे काय असणार आहे, त्यांच्यापासून माउथपासून ॲनसपर्यंत अशी पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे त्याला म्हणतो आपण ॲलिमेंट्री कॅनॉल, ही त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ती कशी असणार आहे, स्ट्रेट तर असते किंवा यू शेपड पण दिसते. ठीक आहे, यू शेपड असणार आहे किंवा स्ट्रेट, अशा प्रकारे त्यांच्यातली ॲलिमेंट्री कॅनॉल आहे. ॲलिमेंट्री कॅनॉल मीन्स काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे ती कम्प्लीट, लक्षात ठेवा, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. त्यानंतर बघा रेस्पिरेशन, रेस्पिरेशन ऑकर्स बाय न्युमरस गिल अराउंड द लॉन्जिट्युडनल रो प्रेझेंट इन द फॅरेंजियल रिजन. फॅरेंजियल रिजन म्हणजे तो जो काय गळ्याचा रिजन आहे तिथं, त्यांचा त्या ठिकाणी ते गिल्स प्रेझेंट आहेत. गिल्स रेस्पिरेटरी ऑर्गन्स एक्वॅटिक ॲनिमलमध्ये रेस्पिरेशनसाठी असतात, ते गिल्स आपल्याला माहित आहे फॅरेंजियल रिजनमध्ये अशा प्रकारचे तिथं गिल्स आहेत. दे आर युजफुल फॉर द रेस्पिरेशन, दे आर प्रेझेंट इन द टू लॉन्जिट्युडनल रोज, दोन रो असतात तिथं आणि दोन साईडला असे रो असणार आहे, ते रेस्पिरेशनसाठी तिथं मदत करत असतात. ठीक आहे, गिल्स ओपन बाय गिल स्लिट्स. आता गिल स्लिट्स काय, तर इथं गिल्सचं ओपनिंग म्हणजे, ठीक आहे बघा हे आपण साईड न बघू, जर इथं जे काय ओपनिंग दिसणार आहे आपल्याला, ह्याला काय म्हणतो आपण गिल स्लिट्स, जे काय अशा प्रकारे ओपन असणार आहे त्याला म्हणतो गिल स्लिट, इट इज द ओपनिंग ऑफ गिल्स. ठीक आहे, बघा सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, त्यांच्यामध्ये सिम्पल अँड ओपन टाईप. सिम्पल सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ओपन म्हणजे त्यांच्यामध्ये ब्लड वेसल, आर्टरी वेन अशी काय त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात, म्हणजे त्यांच्या बॉडीच्या सिलोममधून, बॉडी कॅव्हिटीमधून ब्लड फ्लो होत असतं, त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम तशा प्रकारे दिसून येत असते. नंतर बघा एक्सक्रिशन अकॉर बाय ग्लोमुरुलास. ओके,
ग्लोमरुलस हा हे त्यांच्यामधलं जे काय ऑर्गन आहे त्याच्यामधून त्यांच्या बॉडीतलं ते ब्लड प्युरीफाय केलं जातं, म्हणजेच त्यांच्यामध्ये एक्सक्रिशन युरिन फॉर्मेशनचं काम ह्या ग्लोमरुलस मधून ते त्यांच्यामध्ये होत असतं. ठीक आहे, हे झाले फायलम हेमिकॉर्डेटा. आता बघा नर्वस टिश्यू यांच्यामध्ये काय काय. हेमिकॉर्डेटामध्ये नर्वस टिश्यू म्हणजे नर्वस सिस्टीम कसे आहे, इन इपिडर्मिस ऑन बोथ डॉर्सल अँड व्हेंट्रल सेल, म्हणजे त्यांच्यातलं जे काय नर्वस टिश्यू आहे किंवा नर्वस सिस्टीमसाठी हेल्प करणारे जे काय ऑर्गन्स आहेत ते टिश्यू फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत त्यांच्या दोन्ही साईडला, म्हणजे डॉर्सल साईड आणि व्हेंट्रल साईड अशा दोन्ही साईडला ते प्रेझेंट आहेत. आणि त्यांचं जे काय एक्सटर्नल सेन्सेशन आहे डॉर्सल आणि व्हेंट्रल साईडवरून जे काय त्यांना संवेदना किंवा आपण त्याला सेन्सेशन म्हणतोय ते सेन्सेशन तिथं ते कॅप्चर करत असणार आहे. ठीक आहे, द सेक्सेस आर सेपरेट म्हणजे त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल अशा प्रकारे ऑर्गॅनिझम फाउंड होतात. काही अॅनिमल्समध्ये काय आहेत तर बायसेक्शुअल आहेत, म्हणजे बोथ मेल्स आर अँड फिमेल्स आर फाउंड इन द वन टाईप ऑफ द ऑर्गॅनिझम. फर्टिलायझेशन कसं आहे त्यांच्यामध्ये एक्सटर्नल आहे अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू आउट द प्री लिव्हिंग स्विमिंग लार्वा, म्हणजे त्यांच्यामधली जी काही डेव्हलपमेंट आहे ते प्री इनडायरेक्ट आहे. त्यांच्यामध्ये जे काय लार्वा आहेत ते कसे आहेत प्री लिव्हिंग आहेत, आणि काही जे काय अॅनिमल्स आहेत त्यांच्यात सेडेंटरी आपण पाहिलं होतं सुरुवातीला. फक्त लक्षात ठेवा डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. आणि बघा ह्यातलं महत्वाचं किंवा ह्या कॉर्डेटचं किंवा ह्या फायलमचं इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर काय, तर धिस फायलम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटला कनेक्ट करणारा, म्हणजे नॉन कॉर्डेट जे काय आहेत नॉन कॉर्डेटला आणि कॉर्डेटला कनेक्ट करणारा हा अॅनिमल आहे, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये दिसणारा हे जे काय आहे तो हेमिकॉर्डेट आहे. लक्षात आलं, हेमिकॉर्डेटा म्हणजे काय आपण सुरुवातीलाच पाहिले हाफ हाफ कॉर्डेट आहे आणि हाफ नॉन कॉर्डेट आहे, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण दिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. लक्षात आलं, इट इज द फायलम हेमिकॉर्डेटा. आपले बहुतेक इथं नॉन कॉर्डेट हे संपलेले आहेत. नॉन कॉर्डेट आपण कम्प्लीट फायलमचा इथं अभ्यास केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पूर्ण फायलमचा अभ्यास केला नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ह्या पूर्ण फायलमचा अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण फायलम कॉर्डेटाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला तीन कॉर्डेट बघायचे, त्यामध्ये युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. ठीक आहे, सब फायलम आहे ते फायलम कॉर्डेटामध्ये असणारे सब फायलम. त्याचबरोबर सब फायलममध्ये आपल्याला व्हर्टिब्रेटाचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, व्हर्टिब्रेटा कोणते कोणते आहेत त्यामध्ये, त्यामध्ये एकूण पाच क्लास केले. त्यामध्ये बघा कोणते कोणते क्लास आहेत आपल्याकडे, पायसेस आहेत, एम्फिबिया, रेप्टाईल, एव्स अँड मॅमथ. दीज आर द फाईव्ह क्लासेस इम्पॉर्टंट इन बोर्ड एक्झाम्स. ओके, लक्षात आले का? ठीक आहे, बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. काही तुमच्या शंका असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.